नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा हा व्हिडिओ आहे खास स्मिता संदर्भात आता बऱ्याच दिवसानंतर तिच्याबद्दल बोलायचा विषय तसाच आहे पहा आता तिचं डेली रुटीन कसं आहे ते सर्वांना तर माहीतच आहे कारण की ती आपल्यासोबत लाईव्हवरती व्हिडिओमध्ये व्हिडिओद्वारे सगळं काही शेअर करत असते लोकांकडनं खोटी सहानुभूती मिळून खोटी दिशाभूल करून किंवा लोकांपुढे रडगाणं नवरा नाही आहे माझ्या मुलाला बाप नाही आहे असं खोटं बोलून बोलून पैसे लोबाडत असते आणि लोकांना नेहमी म्हणत असते की मला फोन पे करा मला खरंच खूप पैशाची गरज आहे किंवा मा, माझ्या मा मोबाईलमध्ये रिचार्ज नाही आहे माझ्या फोनला रिचार्ज नाही आहे हे तिचं नेहमीचं नाटक चालू असतं आता पहा एका मी दोन चार दिवसापूर्वी एका व्हिडिओमध्ये बोलले होते की एका ताईला ती असं बोलली की मी तुझ्या घरी येते पण तुम्हाला येण्या जाण्याचा खर्च दे पण पुन्हा ती ताई बोलली की हो खर्च देईल तर पुन्हा ही बोलली की माझी किडन्या तू काढून घेशील अशा पद्धतीने त्यांना रिप्लाय देत असते आता मी टायटल थमनेल का असं टाकलं की पहा असं म्हटलं की लोक धावत पळत येत असतात आणि त्यामुळे ती तसं टाकत असते की बरेच ठिकाणी युट्यूबर असं करत असतात की खोटं बोलतात मग अशा टायटल टाकून लोकांची दहा सहानुभूती मिळवतात आणि आतमध्ये कंटेंट पाहिलं तर वेगळाच असतो आता एवढं सांगेल की मी स्मिताला कुणाला मदत करायची कुणाला नाही हे पब्लिकला तर चांगलंच माहिती आहे कारण की ती चांगलं खाते पिते ब्रँडेड वस्तू ब्रँडेड राहणी राहणीमान किंवा खायलासुद्धा सगळ्या गोष्टी तिच्या ब्रँडेडच असतात वेगळं काही सांगायची गरज नाही तुम्ही तिच्या लाईव्हमध्ये किंवा व्हिडिओद्वारे सगळे पाहतच आहेत की एवढे ती घरामध्ये तिचे एवढे फ्रुट्स असतात किंवा एवढे चांगले पदार्थ ती खाते मला असं म्हणायचं नाही काही ते आपलं खाते पण लोकांना कसं आहे ना, ना। ज्याला गरज आहे त्याला तुम्ही मदत करा ज्याला खरोखर गरज आहे ज्याला एक वेळचं अन्न भेटत नाही राहायला खायला त्यांना खाय म्हणजे एक वेळचं अन्न नाही आणि राहायला जागा नाही किंवा जो रस्त्यावरती झोपतात फुटपाथवरती झोपतात त्यांना अन्न वस्त्र निवारा यांची खूप गरज आहे त्यांना दोन रुपये किंवा दहा रुपयाची मदत करा तुम्हाला नक्कीच पुण्य लागेल पण अशा फालतू लोकांना किंवा ज्यांना गरज आहे पैशाचा माज आलेला आहे अशा लोकांना तुम्ही का मदत करत आहेत विनाकारण हे लोक व्यर्थ पैसा खर्च करतात आणि आपण आपलं त्याद्वारे आपल्याला काहीच साध्य होत नाही तर पहा म्हणून मी असं टायटल टाकलं की मला मदत करा किंवा फोनपे करा ही लोकांकडनं आ, फोन पे गुगल पे पैसे घेते रिचार्ज मारायला किंवा घरात खायला प्यायला आणि पुन्हा लोकांच्या नावाने खडे फोडत असते की तुम्ही मला लाईक करत नाहीत म्हणून मी लाईव्ह घेत नाही आता काय बोलते की मी आता लाईव्ह का घेत नाही तर, तर तुम्ही मला लोक लाईक करत नाहीत म्हणून फक्त व्हिडिओ बनवते तर हिचं सगळं जे काय आहे ते नाटक आहे तर प्लीज सर्वांना एक रिक्वेस्ट आहे तिच्या घरामध्ये तुम्ही जाऊन पहा वस्तू पाहा तिचं खाणं पा कसं असतं कधी भाजीपोळी खाताने तुम्हाला दिसली का नाही मच्छी मटण किंवा घरामध्ये जे काय असते सगळ्या गोष्टी ड्राय ड्रायफ्रुट्स असतात किंवा फ्रुट्स असतात सगळ्या काही गोष्टी तिचे चांगले चांगलं ब्रँडेड आहे तिच्या सगळ्या गोष्टी त्यामुळे तुम्ही तिला घरामध्ये ए सी आहे अशा ब्रँडेड लोकांना किंवा अशा स्टँडर्ड लोकांना तुम्ही विनाकारम पैसा खर्च करत आहेत तर प्लीज एवढीच रिक्वेस्ट आहे की मलाही नको पण ज्या लोकांना गरजू लोकांना खरंच गरज आहे अशा लोकांना मदत करा एवढीच तुम्हाला मनापासून विनंती आहे आणि या फालतूबाईला विनाकारण नवरा नाही असं खोटं बोलून बोलून सहानुभूती मिळवती हिच्याकडं तुम्ही फोनपे गुगल पे करण्यापेक्षा गरजू लोकांना मदत करा नक्कीच तुम्हाला पुण्य लागेल तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद